मी शनाशेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भाजप चोरांचा पक्ष होऊ लागला आहे की काय? प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला लगावला टोला. रिपब्लिकनला सत्तेत वाटा मिळवून देणार, डॉक्टर नीलम गोरे यांचं आश्वासन. नमाज पठण करणाऱ्या हातांनी साकारल्या बाप्पांच्या मुठ्या, हिंदू मुस्लिम एकतेचा दिला संदेश. आणि गहुंजे ते साळुंबरे गावकऱ्यांचा खडतर प्रवास सुरूच, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. आता बातम्या सविस्तराने. महाराष्ट्रातील ज्यांना सत्तेपासून कायम दूर ठेवण्यात आलं, अशा दुर्लक्षित आणि वंचित समाजाला एकत्र करून त्यांना सत्तेत वाटा मिळवून देणार असल्याचं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वडार समाज सत्ता संपादन मेळाव्यात म्हटलंय. पुणे शहरात वडार समाजाच्या सत्ता संपादन मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्याला पुणे शहरातील वडार समाज मोठ्या संख्येने सहभागी झालाय. भाजप हा चोरांचा पक्ष होऊ लागला आहे की काय असं वाटू लागलं असल्याचा टोला वंचित आघाडीचे नेते आणि भारी बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय. राष्ट्रवादी संधीसाधूंचा पक्ष होता, त्यामुळे ज्यांना आपल्याला पक्षातून जिंकता येणार नाही असं वाटत होतं, त्यांना भाजपात गेल्यानंतर विजय होईल असं वाटत आहे. त्यामुळे हे नेते भाजपात प्रवेश करतायत. काँग्रेसची देखील हीच परिस्थिती आहे. दोघांचं पक्ष म्हणून असणारं अस्तित्व कमी होत चालले असल्याचं मत प्रकाश आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केलंय. राखीव झालेला आहे. चंद्रकांत स्वामी म्हणून असणारे एक वडार समाजाचे कार्यकर्ते होते, त्यांना उभं केलं होतं, प्रचाराला गेलो होतो. जिंकले नाही, पण त्या काळी त्यांना सर्व 30,000 मतं मिळाली. आणि मग हा महाराष्ट्र पूर्णपणे खडबडून जागा झाला. की अंधश्रद्धाळूंच्या अवस्थेमध्ये असणारा हा वडार समाज, तर त्यावेळेस वडार समाजाची स्वतःहून असणारं एक आंदोलन चाललं होतं. महिलांनी पूर्णपणे असणारा आपलं अंग झाकलं पाहिजे म्हणून असणारं आंदोलन चाललं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये असताना आंदोलन चाललेला समाज हा जर एकत्र होणार असेल आणि वडार समाज हा जर इतरांना रस्ता दाखवणार असेल, न्याय दाखवणार असेल, कारण भटक्या विमुक्ता म्हटला असताना संख्येने अधिक हा वडार समाज आहे. कैशाळी असेल, मांगावी असेल, लमान असेल, हे सख्येने संख्येने लहान आहे. आणि म्हणून हाच दिशा दाखवणार असेल तर मग आपल्या हातातली सत्ता जाण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यावेळेस काँग्रेसने तो मेळावा घेतला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवशक्ती भीमशक्ती संकल्पनेत त्यावेळीही सहभागी होणारे, तसेच आजही शिवसेनेबरोबर युतीत असणारे आंबेडकरी चळवळीचे नेते साहित्यिक अर्जुन डांगरे यांच्या रिपब्लिकन जनशक्तीला येत्या विधानसभा निवडणुकीत आणि सत्तेत सहभागी करण्यासाठी आग्रह धरणार असल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेचे उपनेते डॉक्टर नीलम गोरे यांनी आश्वासन दिलंय. मागासवर्गीय महामंडळमधून महिलांसाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, याबरोबरच दलित महिलांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव कार्य करणार असल्याचं नीलम गोरेंनी यावेळी स्पष्ट केलंय. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल जनशक्तीच्या वतीने डॉक्टर नीलमताई गोरे यांचा नागरी सत्कार अर्जुन डांगळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे उपस्थित होते. गणपती मूर्ती साकारणारे आजवर अनेक हात तुम्ही पाहिलेत, पण आज आम्ही तुम्हाला असे हात दाखवणार आहोत जे समाजाचे भविष्य आहेत. तेच हात आज देशाला एकजुटीचा संदेश देत आहेत. गणपती
बाप्पाची मूर्ती साकारणारे हे हात मुस्लिम विद्यार्थ्यांचे आहेत. गणेश उत्सवात मित्रांच्या घरचे बाप्पा पाहणारे, बाप्पांचे चित्र रेखाटणारे हे हात आज शाडू मातीच्या गोळ्यापासून बाप्पांना साकारण्यासाठी एकवटले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाकडून शाडूची मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आकुडीच्या फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत हा उपक्रम पार पडलाय. मुझे मूर्ती बनाते हुए बहुत अच्छा लगा. मेरी भावना थी कि मैं मूर्ती बनाऊ. मुझे मूर्ती बहुत पसंद है क्योंकि हमने पहले टीवी में देखे थे. फिर हम लोग ये सब इसकी ड्राइंग बनाना चालू करे, फिर इसको पेंटिंग करना चालू करे, फिर आज हम लोग ये ड्राइंग बना रहे. हमको बहुत खुशी हुई आज. मुस्लिम विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने घडवलेली ही बाप्पांची मूर्ती ते त्यांच्या हिंदू मैत्रिणींना भेट म्हणून देणार आहेत. तर गणेश उत्सवादरम्यान याच मैत्रिणीच्या घरी आरतीलाही ते हजर राहणार आहेत. मी स्कूल से आ रही थी, फिर हमारे स्कूल में गणपती जी बैठे थे और फिर बनाना था. हमने देखे, फिर हमको बनाने का मन करने लगा, फिर हम बनाने लगे. उसके बाद हमको मौका मिला बनाने का, फिर हम बनाना चाहे तो अभी बना रहे. और मेरी एक दोस्त है बाजू में मेरे सामने रहती है, उसको ये दे देंगे गिफ्ट के तौर पे. हम इको फ्रेंडली मूर्तीतून पर्यावरणाचा आणि हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा हा हेतू होता. हे सामाजिक धडे केवळ पुस्तकी ज्ञानातून देण्याऐवजी प्रात्यक्षिकातून दिल्याने शिक्षकांचा भारही कमी झालाय. हम थेरोटिकली जो है पर्यावरण के ताल्लुक से बच्चों को तो बहुत बताते हैं, लेकिन आज जो यहाँ ये प्रशिक्षण प्रैक्टिकली बच्चों को दिया जा रहा है, तो ये बच्चों ने प्रैक्टिकली इसको अपने हाथ से बनाया है. और इसका जो है ये तो सबसे पहले एनवायरनमेंट फ्रेंडली है, और एनवायरनमेंट के ताल्लुक से ये हमारे लिए बहुत ज़रूरी है. बच्चों को भी इसकी सीख हम इसके ज़रिए से दे सकते हैं कि मिट्टी के ज़रिए से हम बहुत सारी चीज़ें तो बनाते हैं, लेकिन ये इको फ्रेंडली किस तरह से किया जाए इसकी सीख बच्चों को आज प्रैक्टिकली इसके ये जो वर्कशॉप हुआ है इसके जरिए से बच्चों को प्रैक्टिकली मिली है. आपण शाळांमध्ये शिक्षक आपल्याला जी जीवनमूल्य शिकवत असतात, राष्ट्र एकात्मता, सर्वधर्म समभाव, हे फक्त आपण त्यांना सांगत असतो थेरॅटिकल. परंतु प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा ही मुस्लिम आपली मुलं जेव्हा हे गणपती इतक्या तन्मयतेने करतायत, तेव्हा खरोखरच यातून राष्ट्र एकात्मता हे मूल्य आपल्याला स्वतः आपण आत्मसात करून त्याचा आपण प्रॅक्टिकली उपयोग करतो आहोत हे आपल्याला समजत. म्हणजे त्यांच्या आतून ज्या भावना आहेत त्या आज आपल्या इथे दिसून येत आहेत. अगदी ही मुलं तल्लीन होऊन ते गणपतीचा आकार वगैरे करत आहेत. ही गोष्ट खरोखरच खूप चांगली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील या उपक्रमाचा आदर्श राज्यातील प्रत्येक शाळा विभागाने घ्यायलाच हवा. उत्सवादरम्यान जाती धर्मात विष कालवणाऱ्यांसाठी हा उपक्रम नक्कीच चपराक देणार आहे. म्हणूनच यावेळी एक शेर आठवतो, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदी है हम वतन है, दोस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा. प्रतिनिधी दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. गहुंजे ते साळुंब्रे या गावाला जोडणारा पवना नदीवरील साको हा पूल वाहून गेलाय, त्यामुळे पुलाची दुरावस्था झाली आहे. यात साको पुलावरून वाहन चालकांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे. 25 वर्षापूर्वी माजी मंत्री मदन बाफना यांनी पुलाची डागडुजी केली खरी, मात्र त्यानंतर अनेक पावसाळ्यात या पुलाची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ग्रामस्थांचे प्रवास करताना जीवही गेलेत तर काही जण जखमी झालेत. परंतु शासनाला याची जाग येईना. स्थानिक पातळीवर ग्रामस्थांनी पत्रव्यवहार केला तरीही सुस्त सरकार म्हणावं लागेल. याच तालुक्याला पर्यावरण राज्यमंत्री पद लाभल्याने येथील गावकरी पूल दुरुस्त होण्याची आशा बाळगून आहेत. पुलाच्या दुरावस्थेमुळे 10 गावांचा संपर्क तुटला जातोय. शाळेतील विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातनं शाळेत हजेरी लावावी लागते, तर अगदी थोड्या अंतरासाठी गावकऱ्यांना 10 किलोमीटरचा वेढा मारून तळेगाव किंवा देहूरोड बाजारपेठ गाठावी लागतीये. नागरिकांची होणारी गैरसोय दूर होऊन त्यांचा जीव घेणा प्रवास थांबेल का, हेच आता बघण्याचं महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. या पुलाचे 25 ते 30 वर्ष झालं. या पद गावकरीच पुलाचं काम करतात, दुरुस्ती करतात आणि गावकरीच सगळं करतात. प्रशासनाचं या पुलाकडे बिलकुल कुठलंही लक्ष नाही. हो, याच्यात 10-15 लोक जुजागावलेले आहेत. आणखी शासन काय विचार करीत नाही, बाकी काय नाही, आता दुसरं काय सांगणार मी. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमा न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची म्हणे. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. जालना येथील 19 वर्षीय मुलीवर आणि मुंबईतील चेंबूर येथे सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात निदर्शने केली आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध करत या घटनेला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. या मूक आंदोलनाला राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. पुणे शहरात आपण बघू शकता की सातत्याने महिलांवर अत्याचार, बलात्कार असतील, विनयभंग असतील किंवा छेडछाड असेल आणि बलात्कारानंतर हत्या, या अशा गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसते आणि या सर्व गुन्ह्यांना कुठेतरी खीळ बसावी या उद्देशाने महिला राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावरती आज उतरलेली आहे. मूक आंदोलन आम्ही या ठिकाणी घेत आहोत. माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्रीही आहेत, त्यांना हा कारभार योग्य पद्धतीनं चालवता येत नाही, त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत. आणि जे आरोपी या ठिकाणी या प्रकरणांमध्ये आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई लवकरात लवकरच व्हावी ही विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत. पुणे काश्मीर सांस्कृतिक मंचच्या वतीने 370 कलम हटवल्यानंतर पुणे, महाराष्ट्र आणि काश्मीर या दोन्ही सांस्कृतिक परंपरा एकत्र याव्यात, दोघांच्या संस्कृतीचं आदान प्रदान व्हावं आणि त्या योग्य काश्मीरमधील बांधवांना विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव काश्मीरमध्ये आयोजनाचा संकल्प करण्यात आलाय. काश्मीरमध्ये हा उत्सव साजरा करता येणं शक्य नाही, तथापि हा संकल्प आम्ही केलाय. त्यामुळे ऐतिहासिक अशा सरदार विंचुरकर वाडा, ज्या ठिकाणी पहिला सार्वजनिक उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला, त्या ठिकाणी पहिला एक दिवसाचा गणेशोत्सव साजरा करणार असून काश्मीरमध्ये शांतता सौख्य नांदावे आणि काश्मीरी बांधवांना विकासाच्या नवी संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून विघ्नहर्त्या गणेशाकडे साकडं घातलं जाणार आहे. 2 तारखेला सोमवारी आम्ही पुणे काश्मीर सांस्कृतिक मंचाच्या वतीने जो सार्वजनिक गणेशोत्सव आम्ही काश्मीरमध्ये यावर्षी सुरू करणार होतो, सद्यस्थितीमध्ये तिथली परिस्थिती पाहता आम्हाला शासनाने त्याचे कुठचाही सकारात्मक प्रतिसाद देऊ शकलेला नाही आहे आणि आम्हाला तिथल्या परिस्थितीची जाणीव आहे आणि आम्हाला शासनाची कुठचीही अडचण न होऊ देता आम्ही जे ठरवलेलं आहे की महाराष्ट्र आणि काश्मीर यांचं सांस्कृतिक वीण घट्ट करायची आणि हा जो सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आहे हा कुठच्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काश्मीरमध्ये सुरू करायचा आहे. पण यावेळेला परमिशन मिळालं नसल्यामुळे आम्ही एक दिवसाचा गणपती बसून आम्ही जे कसबा गणपती पुणे ते गणपती आर श्रीनगर हा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाचा भाग म्हणून सरदार विंचुरकर वाडा, ज्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्या ठिकाणी या गणेशाची प्रतिष्ठापना करणार आहोत आणि त्यासाठी पुण्यामध्ये काश्मीरची अनेक मुलं शिकतात अशा असीम फाउंडेशनच्या माध्यमातून चालणाऱ्या उपक्रमामधील 50 मुलं एकत्र येणार आहेत, 51 मुलं एकत्र येणार आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये आम्ही सगळ्यांच्या तिरंगी उपरणं देणार आहोत. यहाँ पे रहा है महाराष्ट्र में. महाराष्ट्र एक सांस्कृतिक दृष्टिकोन से पूरे भारत की सभ्यता में सबसे अग्रसर रहने के लिए सबसे जाना जाता है. जब 30 वर्ष पूर्व कश्मीरी हिंदुओं का पलायन हुआ, यहाँ पर युवाओं को अलग अलग कॉलेजेस में जिस तरह से जगह मिली, तो महाराष्ट्र ने एक आलिंगन भर के सब युवाओं को अपने साथ जोड़ा. वो सभ्यता को वापस जीवित करते 370 के खात्मे के बाद वो सभ्यता को वापस जीवित करते हुए जो अभी हमने ये एक निर्णायक रूप से कदम लिया है, जिसकी शुरुआत हम कश्मीर से करना चाहते थे लेकिन कुछ कारण में जैसे श्याम जी ने बताया कि वहाँ पर इस बार ना हो सका, तो ये संकल्प अगले बार कस्बा गणपति से लेके गणपत्यार, जो कि कश्मीरी हिंदुओं का एक बहुत ही मान्यता का एक प्रतीक रहा है, वहाँ पर अगली बार गणपति की वहाँ पर स्थापना होगी. इसको हम सब साथ लेके चलेंगे. यहाँ पर युवाओं में जितनी भी एक करीब 800,000 फैमिलीज़ पूना में रहती हैं उनमें बहुत ही उत्साह और ये है, और वहाँ पर आप देखेंगे कि किस तरह से सब लोग, युवा और नए लोग, जब पुराने लोग सारे वहाँ मिलजुल कर वहाँ पर गणपति की स्तुति करेंगे और ये संकल्प लेंगे कि जिस तरह से सांस्कृतिक बंधन को महाराष्ट्र हमेशा अग्रसर रहा है इसको बांधने में, ये जो सांस्कृतिक धरोहर है इसको कश्मीर में ले जाके भारतीयता की वापसी
वापस कश्मीर में होगी और उसका संकल्प इस बार इस सांस्कृतिक दृष्टिकोण से लिया जाएगा। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचे स्वारगेट पासून पुढे कात्रज पर्यंत विस्तारीकरण करण्यासाठी भुयारी मार्ग आणि उन्नत मार्ग असे दोन प्रस्ताव महामेट्रोकडून महापालिकेला सादर करण्यात आले आहेत। स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गिकेसाठी कोणता पर्याय स्वीकारायचा या निर्णयाचा चेंडू महापालिकेच्या अंगणात आला असून महापालिकेने मार्ग निश्चितीचा निर्णय घेतल्यानंतर आर्थिक पर्यायांचा विचार सुरू होणार आहे। मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत वणासे रामवाडे आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गिकांची कामे सध्या सुरू आहेत। यातील पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेच्या स्वारगेटच्या बाजूने विस्तारीकरण करण्यात यावं अशी अग्री भूमिका भाजपच्या लोकप्रतिनिधींनी घेतली आहे। सांगली जिल्ह्याच्या नऊ गावातील पूरग्रस्तांना खाकरा या टिकाऊ आणि पौष्टिक खाद्यपदार्थाच्या पॅकेटचं वाटप करण्यात आलंय। संकटाने खचून जाऊ नका, आपण मिळून उभे राहू असा संदेश या पाकिटांवर लिहिलाय। पुण्यातील सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आणि स्वस्तिक परिवारने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आयोजित केलाय। 29 ऑगस्ट रोजी तासगाव ब्रह्मनाळ चोपडेवाडी भिलवडी अमनापूर डिग्रज येथे पूरग्रस्तांना खाकरा पाकिटे देण्यात आली आहेत। 30 ऑगस्ट रोजी कुरुंदवाडी दत्तवाडी टाकळीवाडी राजापूर खिद्रापूर येथे या खाद्यपदार्थांची पाकिटे दिली जाणार आहेत। कंपनीचे विपणन विभागाचे सर्व व्यवस्थापक दत्तात्रय दोंडकर, सागर मसुरेकर, श्रद्धा घोषाल, उपेंद्र देव, सचिन शिंदे, स्वाती सातपुते हे कंपनीचे अधिकारी या उपक्रमात सहभागी झालेत। आणि आज जी मदत आली आहे स्वस्तिक इंडस्ट्रीज पुणे यांच्याकडून, सह्याद्री इंडस्ट्रीज यांच्याकडून, ती पण आता व्यवस्थित त्यांचं वाटप केलेलं आहे। आणि ही जी यांच्याकडून मदत आलेली आहे त्याच्याबद्दल मी ब्रह्मनाळ ग्रामपंचायत, ब्रह्मनाळ सरपंच आणि ग्रामस्थांच्या वतीनं यांचे सगळ्यां आभारी आहे। आत्ताची आत्ता जे तुमच्याकडून भाकरी चटणी वगैरे सगळे जे मिळालेलं आहे त्यामुळं लोकांना आता म्हणजे संध्याकाळीसाठी उद्यासाठी जी मदत झाली आहे त्याच्याबद्दल आम्ही ब्रह्मनाळच्या ग्रामस्थांच्या वतीने तुमचे आभारी आहे। आज आणि उद्या सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने आम्ही एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही एक उपक्रम राबवतो आहे। जो मागच्या 15 दिवसापूर्वी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जो पुराने हाहाकार माजला त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, लोक रस्त्यावर आले, तर त्यांना एक छोटीशी फूल नाही फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा म्हणू आपण त्याला, तर आम्ही खाकरा आणि खाकऱ्याची पॅकेट्स आणि शेंगा चटणी वाटतो आहे। तर लोकांशी संवाद साधताना एक लक्षात आलं की पुराची तीव्रता किती होती आणि त्यांनी किती लोकांचं नुकसान झालं, तर आम्ही आमच्या वतीने मी माझे सहकारी मित्र माझे सहकारी सिनियर्स आणि ज्युनियर्स कलीग यांच्यातर्फे आम्ही 2 दिवस उपक्रम राबवतोय। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। भाजप चोरांचा पक्ष होऊ लागला आहे की काय? प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला लगावला टोला। रिपब्लिकनला सत्तेत वाटा मिळवून देणार डॉक्टर नीलम गोरे यांचं आश्वासन। नमाज पठण करणाऱ्या हाताने साकारल्या बाप्पांच्या मूर्त्या, हिंदू मुस्लिम एकतेचा दिला संदेश। आणि गहुंजे ते साळुंबरे गावकऱ्यांचा खडतर प्रवास सुरूच, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या।